कोरोनामुळे गोव्यात सुरू असलेली संचारबंदी 28 जून पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्विटरवरनं याची माहिती दिली आहे. राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह, मल्टीप्लेक्स या दरम्यान बंद राहतील. मॉल्सही सकाळी 7 ते 3 पर्यंत खुले राहणार आहेत. चेन्नईतल्या अरिग्नर अन्ना प्राणी संग्रहालयातल्या 4 सिंहांना कोरोनाची लागण झाली आहे. गंभीर बाब म्हणजे या 4ही सिंहांना डेल्टा व्हेरियंटची बाधा झाली आहे. यापूर्वी याच प्राणी संग्रहालयातील 2 सिंहांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. गेल्या महिन्यात हैदराबादमधल्या नेहरू प्राणी संग्रहालयातल्या 8 सिंहांना कोरोनाची लागण झाली होती. देशात काल दिवसभरात कोरोनाचे 58,419 नवे रुग्ण आढळले. गेल्या 81 दिवसातील ही सर्वात कमी रुग्णसंख्या ठरतीये. काल 87,619 रुग्णांनी कोरोनावर मात केली. कोरोनामुळे 24 तासात 1,576 रुग्णांचा मृत्यू झालाय. सध्या देशातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 7,29,243 आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर सध्या ठिकठिकाणी नागरिक बिनधास्त फिरताना पाहायला मिळतात. मात्र ही बेभान गर्दी न आवरल्यास कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागू शकतो. नियम शिथिल करताना पंचसूत्र वापरण्याचा सल्ला केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी दिलाय. सध्याच्या परिस्थितीत रुग्णांमधील लक्षणं आणि संसर्ग दर यावर बारीक लक्ष ठेवणं आवश्यक असल्याचंही भल्ला म्हणाले. ब्रिटनमध्ये तिसरी लाट सुरू झाली आहे. डेल्टा या विषाणूमुळे सध्या तिसरी लाट आल्याचं ब्रिटिश सरकारला सल्ला देणारे डॉक्टर ॲडम फिन यांनी स्पष्ट केलंय. ब्रिटनमध्ये सध्या लसीकरण पूर्ण करण्यावरही भर दिला जातोय. दुसरीकडे तिसऱ्या लाटेमुळे रुग्णवाढही होतीये. मात्र लसीकरणही मोठ्या प्रमाणात झाल्यानं तिसरी लाट फार वेगानं पसरणार नाही अशी शक्यताही व्यक्त केली जाते. केंद्राकडनं पुरेशी लस मिळाली तर सोसायटीतच लसीकरण कॅम्प घेणं शक्य होणार आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी हे स्पष्ट केलं. केंद्र सरकारकडनं लवकरच 8,70,000 लसीचे अधिक डोस मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायानुसार मुंबईत लसीकरण करण्याची योजना मुंबई मनपानं तयार केली आहे. त्यानुसार रिक्षा चालक, फेरीवाले यांना प्राधान्यानं लस दिली जाणार आहे. बोगस लसीकरण रोखण्यासाठी मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डात 2 भरारी पथकं नेमण्यात आल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलंय. सिरम इन्स्टिट्यूटला मुंबई महानगरपालिकेनं पत्रही लिहिलंय. त्यानुसार सिरम कुपीतल्या वॅक्सिनची पडताळणी करणार आहे. मुंबईतल्या कांदिवलीमधल्या बेकायदा लसीकरणानंतर पालिका आता सावध झाली आहे. लसीकरणासाठी WHO भारताकडे मदत मागितली आहे. जगातील 30 ते 40 देशात लसीकरणाचा तुटवडा आहे. यामुळे WHO सिरम इन्स्टिट्यूटकडनं लस पुरवठ्यासाठी मदत मागितली आहे. नेपाळ, श्रीलंकेसारख्या देशात कोरोनाच्या अनेक लाटा येत आहेत. त्यांना रोखण्यासाठी WHO भारताकडे मदतीची मागणी केली आहे. यासाठी भारत सरकार आणि सिरमसोबत चर्चा सुरू असल्याचं WHO सांगितलंय. बातमी मागची बातमी म्हणजे